करमाळा येथील केमकंदर रोडवर केंद्र सरकारच्या विरोधात इंधन दरवाढी विरोधात शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा वर्षाताई चव्हाण करमाळा तालुका प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली केम पेट्रोल मालकाला निवेदन देण्यात आले व घोषणा देत सरकारला इशाराही दिलाय. जर इंधन दरवाढ कमी झाली नाही तर आम्ही दिल्लीपर्यंत आंदोलन सुरू ठेवू असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. यावेळी आशा मोरे, रोहिणी नागने, राणी तळेकर, मंगल गौरी, आरती दळवी, सोनाली ढावरे इत्यादी महिला शिवसैनिक उपस्थित होत्या. शासनाच्या वतीने आम्ही आंदोलन छेडण्याचा एक थोडासा भाग म्हणून आम्ही केम येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने एक आंदोलन घेण्यात आलं. या ठिकाणी आज ग्रामीणमध्ये विषय घेतला तर शेतकऱ्यांचे खूप हाल आहेत. त्याच्यात कोरोनाच्या काळात गरिबाच्या हाताला काम नाही आणि काम नसल्यामुळं जर बाहेर पडायचं झालं तर आज शेतकऱ्यांचे ग्रामीणमध्ये शेतकऱ्यांची शेती 5 ते 10 5 5 7 7 किलोमीटर आहेत. मग त्यांना चालत जायला खूप त्रास होतो. पेट्रोल टाकव तर 100 वरी केंद्र शासनाने आकडा गाठलेला आहे. मला एवढं सांगायचंय मोदी सरकार, तुम्ही आता हे बंद करा राजकारण, हे कुठं तर थांबलं पाहिजे. आणि तुम्ही थांबत नसेल तर हे आम्ही थांबवणारच, हा आमचा शब्द आहे. प्रतिनिधी हर्षवर्धन गाडेसह आधार न्यूज करमाळा. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.